अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जामनेर तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत टॅक्सी स्टँडवरील दलालाने जो गैरप्रकार केला अशा निंदनीय घटनेच्या निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले। ज्या सरकारच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बेशिस्त व अरेरावी करण्यात आली त्या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत म्हणून मुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जामनेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला संघटनेच्या वतीने करण्यात आली। यावेळी महिला प्रदेश संघटन सचिव वंदना चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड, किशोर पाटील, जावेद मुल्लाजी, अशोक चौधरी, महिला तालुकाध्यक्ष ज्योती पाटील, शहराध्यक्ष मनीषा नेरकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। फडणवीस सरकारचा विषय नसो। फडणवीस सरकारचा विषय नसो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फसवणी सरकार हाय हाय। फसवणी सरकार हाय हाय। गिरीश भाऊ हाय हाय। गिरीश भाऊ हाय हाय। नमस्कार, मी वंदना अशोक चौधरी, माझी नुकतीच आता प्रदेशवर संघटक सचिव म्हणून निवड झालेली आहे। तर राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही सर्व महिला आणि माझे बंधू सगळे आम्ही फडणवीस सरकारचा निषेध करत आहोत। कारण आता नुकतंच जे सुप्रियाताईंबद्दल टॅक्सी चालकाने जे गैरवर्तन केलं त्याच्याबद्दल हे आंदोलन छेडण्यात आलं आहे। आणि त्याचबरोबर आजच्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया या खूप म्हणजे अन्याय अत्याचार खूप होत आहे त्यांच्यावर। तर फडणवीस सरकारकडे स्वतः त्यांच्याकडे गृह खातं असल्यामुळे त्यांनी कुठलीच पोलीस यंत्रणा किंवा कुठल्याच महिलांना सुरक्षितता नाही आहे। आजकाल जिथं जाव तिथं महिलांवर खूप अत्याचार होतो आहे। तर मला असं वाटतं की फडणवीस सरकारने याचं ताबडतोब काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि जर नसेल घेत तर या पदाचा त्यांनी राजीनामा द्यावा। तसं आम्ही सर्व महिलांच्या वतीने आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्याची त्वरित कारवाई होईल, नाही त्यांनी कारवाई केली तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मी सर्वांना। आत्ताच आमच्या प्रदेशच्या संघटक सचिव आदरणीय वंदनाजी चौधरींनी महिलांसमवेत व कार्यकर्त्यांसमवेत विविध फ्रंटलच्या अध्यक्षांसमवेत तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं। सुप्रियाताईंबद्दल जे गैरवर्तन एका टॅक्सी ड्रायव्हरनी केलं या राज्यामध्ये बसवणी सरकारच्या काळात राज्यामध्ये महिला असतील, शाळेत जाणाऱ्या लहान बालिका असतील, कॉलेजला जाणाऱ्या भगिनी असतील या कोणीही सुरक्षित नाही आहे। मी तर चॅलेंजही सांगतो की स्वातंत्र्य मिळाल्यापासून इतके महिलांवर, भगिनींवर, बालिकांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार असेल, छेडखानी असेल, वेगवेगळे जे स्वरूपाचे गुन्हे आहेत ते इतके घडले नाही, ते इतके ह्या पावणे पाच पाच वर्षाच्या काळात घडलेले आहेत। आणि या बाबतीत मंत्रिमंडळ असो किंवा त्यांचा सरदार असो, फसवणी सरकार हे कुठेही संवेदनशील आपल्याला दिसत नाही आहे। स्वतःकडे गृह खातं असून कुठलीही कारवाई नाही आहे। आणि आमचा त्याच्या पुढे जाऊन आरोप आहे की यामध्ये जे डिटेक्ट होत आहेत आरोपी ते बहुतांशी भाजपच्या निगडीत आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याचं टाळलं जात आहे। तर हे लोकांच्या आया बहिणी काही रस्त्यावर पडलेले नाही आहेत। शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं, आणि आपल्या राज्यात असा धिंगाणा घालू द्यायचा या प्रकाराचा आम्ही तीव्र शब्दात तीव्र भावनांनी निषेध करतो। आणि सरकारने याची ताबडतोब दखल घेऊन पुढील पावलं कारवाईसाठी उचलावीत, नाही तर यापुढे राष्ट्रवादीचे प्रत्येक फ्रंटल अध्यक्ष आणि संघटक या रस्त्यावर येतील आणि वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं करतील। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।